मोहोळ इथं सकल मराठा समाजानं आमदार यशवंत माने यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन करत जोरदार नारेबाजी केली मोहोळ इथं मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आमदार यशवंत माने यांना घेराव घालून निवेदन देण्यात आलं सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला विरोध करत सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाजानं सोमवारी मोहोळचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांना मोहोळच्या रेस्ट हाऊसवर घेराव घातला आणि त्यांच्यासमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी या ठिकाणी या मराठा समाजाच्या विविध मान्यवरांनी घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या दरम्यान मनसेचे राहुल राजे देशमुख शिवसेनेचे महेश देशमुख महेश पवार शुभांगी लंबे नगरसेविका सीमा पाटील भाजपचे सतीश काळे उमेश पाटील आदींनी आपलं मनोगत यावेळेस व्यक्त केलं दरम्यान आमदार यशवंत माने म्हणाले की आपण आरक्षणासाठी लढत आहात मी आपल्यासोबतच आहे उद्या सर्वात अगोदर आपल्या मागण्याचं निवेदन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे कर पोहोच करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन उपस्थित महिलांच्या हस्ते त्यांना देण्यात आलं दरम्यान सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड डॉ प्रमोद पाटील सत्यवान देशमुख सतीश काळे बाळासाहेब गायकवाड अॅडव्होकेट हिंदुराव देशमुख महेश देशमुख श्रीलंग लाळे डॉ स्मिता पाटील दिलीप गायकवाड राजरत्न गायकवाड सिकंदर बोगे आकाश फाटे केशव वाघचौरे विक्रांत दळवे बालाजी शिंदे सागर शिंगाडे आदींसह मोहोळ शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते